आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हंसनाळ भक्ती योगाश्रम मठात गुरुपौर्णिमा उत्साहात भक्तिमय वातावरणात सत्संग सोहळा. निपाणी तालुक्यातील हंसनाळ येथील भक्ती योगाश्रम मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरे करण्यात आली. यावेळी अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात सत्संग सोहळा संपन्न झाला. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे आणि भक्तांचे स्वागत बाळासाहेब पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक अनिल कुरणे यांनी केले. मनुष्याने चांगला मार्ग धरावा, जीवनात गुरु असावा आणि गुरूंनी घालून दिलेल्या मार्गाने जावे असे सांगून, जर बाजारातील 50 रुपयांची बॅटरी मार्केटपासून घरापर्यंत रस्ता दाखवत असेल, तर गुरु आपल्याला ईश्वरापर्यंत मार्ग दाखवत असतात असा लौकिक सल्ला महेश आनंद उर्फ ईश्वर स्वामीजी यांनी दिला. सोहळ्यात त्यांच्यासह शंकरारूढ महाराज, सिद्धारूढ मठ शिरूर आणि वीरेश्वर महाराज विजापूर यांच्याही प्रवचनाचा कार्यक्रम झाला. हा सोहळा गेल्या 11 दिवसांपासून सुरू होता. समारोपाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल उर्फ पिंटू कोंडेकर, प्रकाश मगदूम, किसन खोत, भाऊसो माळी, प्रकाश कुंभार, डॉक्टर सुभाष दिवटे, अशोक चौगुले, अनिल मंगसुळे, सागर चौगुले, शाहू साखरचे संचालक सचिन मगदूम, बापूसो कोरे, अरुण पाटील, शिवाजी कुंभार, काकासो पंचम यांच्यासह सुमारे 8 ते 10 हजार भक्तांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महानकारी न्यूजसाठी हंसनाळहून प्रदीप खोत.